आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सर्पमित्र सागर ढेंगेंची एक्झिट मनाला चटका देणारी. तारदाळमधील जावईवाडी येथे सोमवारी रात्री 8 सुमारास सागर ढेंगे हे दुचाकीवरून खोतवाडीहून तारदाळकडे येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. सागर ढेंगे हे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रात्री 1 सुमारास त्यांचा मृत्यू झाला. साप दिसला की भल्याभल्यांची बोबडी वळते. लगेच लोकांना बोलावून त्याला मारल्यावरच सुटकेचा निश्वास सोडतात. पण कोणाच्या घरी, शेतात, दुकानात, अंगणात साप आलाय असा केवळ निरोपाचा फोन जरी आला की तातडीने तेथे जाऊन त्या सापाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेऊन अलगद पकडून पुन्हा सुरक्षित स्थळी सोडून देण्याचं कार्य सागर गेल्या अनेक वर्षापासून करत होता. साप विषारी असो वा बिनविषारी, त्याला पकडून सुरक्षित स्थळी सोडून सापाविषयी असलेलं गैरसमज दूर करण्याचं कार्य सर्पमित्र सागर करत होता. तारदाळ तसेच परिसरात सर्पमित्र म्हणून सागरने आपली नवी ओळख निर्माण केली होती. त्याचबरोबर सामाजिक कार्यातही ते सतत अग्रेसर होते. त्यांच्या अकाली एक्झिटने गावावर शोककळा पसरली आहे. महानकारी न्यूज साठी तारदाळहून बसगोंडा कडेमणी.